नमस्कार मंडळी तर आज एकदम मऊ लुसलुशीत पाकातले रव्याचे लाडू सा बघतोय बऱ्याच वेळेला काय होतं पाकातले लाडू बनवायचं म्हटलं की बऱ्याच जणींना नको वाटतं कारण पाकाचं मेजरमेंट जर चुकलं तर लाडू व्यवस्थित होत नाही पण आज आपण तुम्ही बघू शकता इतका सॉफ्ट मऊ लुसलुशीत आणि रवाळ असा रव्याचा लाडू मी आज तुमच्याबरोबर शेअर करते अगदी पहिल्यांदा करत असला तरी चुकणार नाही नमस्कार कुकिंग कॉर्नरमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आता इतर रवा लाडू करण्यासाठी एक वाटी मी रवा घेतलाय रवा जो आहे ना तो एकदम बारीक घेतलाय झिरो नंबरचा जो रवा मिळतो ना अगदी तो घेतलाय बघू आहे जर बारीक रवा नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन वेळा फिरवून वापरा शक्यतो मोठा रवा वापरूच नका हे बघा आता कढईमध्ये मी रवा टाकून घेतलाय आता हा जो रवा आहे ना सुरुवातीला दोन ते तीन सेकंदभर आहे ना कोरडा साचा भाजून घ्यायचा म्हणजे काय होतं त्यामध्ये डिकळ्या तयार होत नाहीत खालून चांगला असा ब्राऊनश ताप तपकिरी कलर यायला लागला की यामध्ये तूप सोडून घ्यायचं अगदी आपली आमटीची जी वाटी असते ना ती भरून मी तूप घेतलेलं आहे जर तुमच्याकडे एवढं तूप नसेल तर अर्धं तूप आणि अर्ध वनस्पती तूप किंवा तेलसुद्धा वापरू शकता रव्याचा कलर बदलेपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे रव्याचा जोपर्यंत खमंग असा सुवास सुटत नाही तोपर्यंत रवा आपला पूर्ण आतून भाजला जात नाही जेव्हा वास सुटायला सुरुवात होते त्यावेळी आपला रवा खमंग भाजला आहे असं समजून घ्यायचं तोपर्यंत रवा आपल्याला छान असं तोपर्यंत रवा आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे आता बघा इथं तुम्ही बघू शकताय तूप सुटले म्हणजेच आपला रवा चांगला असा परतून तयार झालेला आहे जेवढं गरजेचं तूप आहे तेवढं तूप घेऊन झालं की रवा थंड पडतो तर अशा वेळेला आता हा रवा काढून घेऊयात रवा काढून बाजूला घेतले आता ज्या वाटीनं रवा मोजला होता ना त्याच वाटीनं साखर घ्यायचे लक्षात ठेवा प्रमाण एकदम परफेक्ट आहे जर तुम्ही अगदी एक, एक किलोचा जरी रव्याचे लाडू करणार असाल ना तर एक किलो साखर आपल्याला घ्यायचे समप्रमाणातच रवा आणि साखर घ्यायचे म्हणजे आपले पाकातले लाडू परफेक्ट असे होतात तर त्याच कढईमध्ये मी साखर टाकून आहे जेवढी साखर टाकले त्याच्या अर्धपट पाणी आपल्याला इथं वापरायचे म्हणजे एक वाटी साखर टाकले तर अर्धवाटी पाणी इथं आपण वापरून ह्याचा पाक तयार करायला घेणार आहोत हो का आता इथं सुद्धा मी प टाकून घेते छान असा ढवळून पाक आपल्याला तयार करायचा आहे अगदी पाच मिनटात आपला पाक तयार होतो आणि पाक कसा ओळखायचा हे मागच्या वेळीसुद्धा मी ट्रिक सांगितली होती आत्ता पुन्हा तुम्हाला सांगते परफेक्ट असा पाक तयार व्हायची जी सोपी पद्धत आहे ना ती आज तुमच्यासोबत शेअर करते हे बघा एका उलटण्याच्या साह्याने किंवा चमचेच्या साह्याने पाकात पूर्ण ढवळून वरती उचलून धरायचे आता तुम्ही बघू शकता जे शेवटचा ड्रॉप सुटत आहे ना त्याची जेव्हा तार तयार होते ना तेव्हा आपल्या लाडूचा पाक परफेक्ट तयार होतो रवा इथं बाजूला काढून घेतलाय आता रव्यावरती आपण हा पाक ओतून घेऊयात आणि एकदम चांगलं असं ह्याला हलवून आहे पूर्ण रव्यामध्ये हा पाक अगदी ओसून घेतला जाईल अशा पद्धतीनं हलवून आहे बघू शकताय तुम्ही एकदम पातळ सेलसर आहे आपलं बॅटर असं अशा पद्धतीनं व्यवस्थित असं घ्यायचं आहे म्हणजे आजपर्यंत आपला जो पाक आहे तो रव्यामध्ये जातो आणि रवा आतून फुलायला सुरुवात होते बॅटर बघू शकते तुम्ही आत्तापासूनच फुलायला सुरुवात झाली अगदी पातळ झालं तरी बिलकुलसुद्धा घाबरायची गरज नाही आहे आता हे जे मिश्रण आहे ना हे आपण ठेवून द्यायचे आता हे जे मिश्रण आहे ना ते एक तासभर ठेवायचं आणि नंतर आपण हे बॅटर बघू शकतो आता ह्याच्यावरती ताट झाकून ठेवा म्हणजे काय होतं माहिती आहे का गरम वाफेमुळे छान असा रवा आतून फुलला जातो हे पहा आपलं बॅटर तयार झालं आहे किमान हे बॅटर तयार होण्यासाठी मला दीड तासाचा वेळ लागला आहे बघू शकता पूर्ण पाक ह्यानं उसळून घेतलेला आहे आता चमचेच्या साह्याने सैलू बॅटर करायचं आणि लाडू आपले जे लाडू आहेत ना तुम्हाला किती साईजचे हवेत त्या पद्धतीनं लाडू बांधायला सुरुवात करायची आता इथं मीडियम साईजमध्ये मी हे लाडू बांधून घेते तुम्ही बघू शकता एकदम छान असे लाडू आपले बनवून तयार झालेत बघू शकता किती सॉफ्ट दिसत आहेत आणि खातानासुद्धा तेवढेच गोड लुसलुशीत होतात आता तुम्हाला हवे असेल तिथं तुम्ही ड्रायफ्रूट्स लावून ह्याला डेकोरेट करू शकता तर ही तुम्ही फरज लावून घेतलेली आहे तुम्ही काजू बदाम पिस्ता यातलं काही वापरू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल आणि पाकातले लाडूच्या प्रमाणसुद्धा आवडलं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हे चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा चला तर मग अशीच नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार